अन्यायकारक समन्वय पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करा अशी मागणी शिवसेना कोपरगाव तालुका आणि नगर नाशिक जिल्ह्यामधील ऊर्ध्व गोदावरी लाभधारक शेतकरी यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 29 सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलंय की 2005 समन्वय कायद्यानंतर नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्षामध्ये कोर्टाच्या सूचनेनं तत्कालीन सरकारनं स्थापन केलेल्या मेंढेगिरी समितीनं सुचवलेल्या समन्वयी पाणी वाटपाची प्रायोगिक तत्वावरती अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये असंख्य त्रुटी राहिल्यात, त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवरती अन्याय झाला. त्यामध्ये काही ठळक 7 त्रुटी शासनाच्या लक्षामध्ये आणून दिल्या आहेत. या संदर्भात 5 ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथील शिवसेना कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आणि अन्यायकारक समन्वय पाणी वाटपाबाबत आपली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख कलविंदर दडियाल, रावसाहेब थोरात, भरत मोरे, विजय ताजने, गगन हाडा, बाळासाहेब बडे, विकास शर्मा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 2005 सालामध्ये तत्कालीन सरकारच्या परिहारतेमुळे तयार करण्यात आलेल्या समन्वयी पाणी वापर कायद्यामध्ये हायकोर्टात गेलेल्या शेतकऱ्यांसाठी मेंढेगिरी समितीची स्थापना शासनाने केली आणि शासनाने मेंढेगिरी समितीची स्थापना केल्यानंतर जो समन्यायी पाणी वाटप झालेला आहे त्या समन्यायी पाणी वाटपातून नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आणि तो अन्याय दूर करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना 29 रोजी आम्ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे, शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे, सन्माननीय माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे, कमलाकरजी कोते, कलविंदरजी दडियाल, सचिन बडदे अशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सन्मान्य देसाईसाहेबांची भेट घेऊन आणि मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री महोदयांकडे वेळेची मागणी केलेली आहे. मेंढेगिरी समितीने त्यांच्या अहवालामध्येच म्हटलं आहे की 5 वर्षातून एकदा किमान याच्यामध्ये असणाऱ्या ज्या चुका आहे, याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही उणीव आहे त्या दुरुस्त कराव्या. पण तशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं धोरण शासन राबवताना दिसत नाही आणि म्हणून समन्याय करताना मेंढेगिरी समितीने ज्या पद्धतीने तो अहवाल तयार केला, तो अहवाल तयार करत असताना पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष त्याच्यामध्ये उघड उघड दिसून येतो की 65% जायकवाडी धरणात पाणी आल्याशिवाय खरीपाला आपल्या डाव्या आणि उजव्या कॅनोला किंवा ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येऊ नये आणि म्हणून ती अट प्रथमता रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा. नवीन समितीची तातडीने नेमणूक करून त्या ठिकाणी नवीन समितीने परत पाणी ऑडिट करून पुनर्वाटप या पाण्याचं समन्यायी पद्धतीनं करण्यात यावं. त्याचबरोबर दारणा गंगापूर उद्योग समूहात सिंचनासाठी जसं 2018-19 48 कोटी रुपये सिंचनाचा वसूल आकारणी झालेली आहे, तद्वतच नांदूर मधमेश्वर आणि जायकवाडी प्रकल्पाचा गेल्या 3 वर्षाचा हिशोब सरकारने घ्यावा. 3 वर्षामध्ये किमान 900 ते 1000 कोटी रुपये अपेक्षित असताना ते पैसे सरकारचे बुडवण्याचं पाप त्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्या पैशाची 900 ते 1000 कोटीची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात यावी अशी मागणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे, जलसंपदा मंत्र्याकडे, अजितदादा पवारसाहेबांकडे आम्ही केलेली आहे. या लढ्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील उत्तरनगर जिल्ह्यातील असणारे जे कोण आमदार मंत्री महोदय आहेत, आजी माजी विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत, जे कोण आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं शिवसेनेचं धोरण आहे. पहिल्या स्टेपमध्ये आम्ही मुख्यमंत्री स्तरावर त्याची मीटिंग त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. मीटिंगच्या मागणीनंतर त्यातून जर प्रश्न सुटला नाही तर दिवाळीनंतर जलदिंडीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येईल, कारण गेल्या 2 वर्षापासून पांडुरंगाची दिंडी बंद आहे. पण आमच्या कोपरगाव नगर नाशिकसाठी आज मातोश्रीमध्ये आमचे पांडुरंग उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या रूपाने बसलेले आहे. म्हणून कोपरगावहून 15 दिवसाची जलदिंडी त्या ठिकाणी काढण्यात येईल आणि त्या जलदिंडीच्या माध्यमातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन आणि हा प्रश्न तडीस नेण्याचं शिवसेनेचं धोरण आहे. यामध्ये सर्वांना आम्ही बरोबर घेऊन चालणार आहोत. जे येतील त्यांना बरोबर घेऊ, न येणाऱ्यांना विषयी आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण या प्रश्नामध्ये कृपया कुणी राजकारण न करता या लढ्यामध्ये सामील व्हावं ही कोपरगाव तालुका नगर उत्तर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी सर्वांना नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जायकवाडी धरणाला ते 65% भरल्याशिवाय आपल्याला इकडं साध्या साऱ्या सोडता येत नाही, काहीच करता येत नाही. आणि ह्यावेळेची तर अशी परिस्थिती झाली का खरीपालासुद्धा पाणी दिलं गेलं नाही धरणं भरलेल्या असताना. अक्षरशः शेतकरी म्हणजे मेटाकुटीला आले, पाऊस पण उशिरा झाला, त्याच्यामुळे आपल्या इथले पिकं सगळे नेस्तनाबूत झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी का ज्यावेळी आपण बघितलं का उन्हाळ्यातसुद्धा न दिला पाणी सोडलं गेलं होतं आपल्या इथून जायकवाडीसाठी, आणि आपले इथले शेतकरी उपाशी मारतात, म्हणजे ते पिकांना उन्हाळ्यात पिकं जळूनच जातात.
पण समोर आपल्या नदीने पाणी वाया चाललं होतं आणि नदीने पाणी इथून जायकवाडीपर्यंत जाऊस तर इतक्या मोटारीचा उपसा होतो आणि ते म्हणतात का तिथं पूर्ण भरलं पाहिजे 65%, ते कसं काय भरलं 65%? म्हणजे 65%ऐवजी ते 130% जातं पाणी तिथं. त्यांचं म्हणजे उपसाच एवढा भयानक आहे. जर आता तुम्ही 2013 अहवाल तुमच्याकडे आहे तर आज 2021 किती मोटारी वाढल्या असेल त्याच्यात. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे का ठीक आहे, मेंढेगिरी समितीने जो अहवाल सरकारला दिला का 65% धरण ते भरलं पाहिजे, तर आमचं असं म्हणणं आहे का 65% पाणी आपल्या लाभ क्षेत्रातून, म्हणजे समजा नांदूरमध्येश्वर असेल किंवा गंगापूर असेल तिकडं भांबावली काय असेल ते मिळून 65% त्यांचं भरायचं आहे, तर आपल्या धरणालाच हे मीटर लावायचं आणि आपल्या धरणातून जेव्हा 65% पाणी त्यांचं 65 TMC पाणी जाईल मग त्यांनी ते कसं घ्यायचं त्यांच्या धरणात, हे त्यांचा विषय. आपण कायदेशीररित्या आपल्या धरणातून पाणी सोडायचं, मुळा प्रवारा असेल काय अजून इतर जे धरणं असतील जर त्यांनी ते भरून घ्यायचं आहे, मग मधीच जर पाणी जर त्याचे लॉसेस होत असले तर ती जबाबदारी त्यांची राहील, कारण ते पाणी त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रमुख मागणी अशी आहे की ह्या धरणाला पाण्याचे मीटर बसवण्यात यावे आणि ते मीटर बसवून त्यांना 65% भरू द्या ना, काय प्रॉब्लेम नाही. 65% पण इथं ते इथं मोजमाप होईल, आपल्या धरणात मोजमाप होईल ते. मग ते नदी मार्गाने जाऊ, त्यांनी नदी मार्गाने घेऊन जायचं का एक्सप्रेस कॅनलने घेऊन जायचं का अजून हवाई मार्गाने न्यायचं, तो जायकवाडीचा विषय. आपल्या धरणातून मोजमाप करूनच त्यांना पाणी द्यायचं आणि ते दिल्याचं मग ते त्यांचा विषय, तो न्यायचा तो कसा न्यायचा ते. त्यांनी शासनाची मदत घेऊन पोलीस हे करावी, संरक्षणात पाणी न्यावं. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.